राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रति हेक्टर 8,000 रुपये तर फळबागांसाठी 18,000 रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही मदत तोकडी असून शेतकऱ्यांनी क्रूर थट्टा असल्याचा संताप पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका बुलढाण्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान राज्यपालांनी सदर मदत वाढवून द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात शेतकऱ्याला प्रति हेक्टर 50,000 रुपये तर फळबागांसाठी प्रति हेक्टर 70,000 रुपये सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर विजय निकाळजे, संजय उबरहंडे, वंदना पवार, विष्णू मुळे, संजय काळवागे, विजयाताई कोळसे, भाग्यश्री गायकवाड, रणजित झाल्टे, संदीप तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही सर्व सरपंच तालुक्याचे इथं आलो कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यासाठी. आमची मागणी अशी आहे की जे आत्ता राज्यपाल साहेबांनी जी शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली एकरी 8,000 रुपये आणि फळबागासाठी एकरी 15,000 रुपये, तर ही मदत खूप कमी झाली, ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. आमची मागणी अशी आहे की व शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि फळबागासाठी 70,000 रुपये मदत द्यावी. ही मागणी आमची सर्व सरपंचाच्या वतीने आम्ही कलेक्टर मॅडमना अशा प्रकारचे निवेदन दिले.